नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। द काश्मीर फाइल्स हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, तेलारा विहिप व बजरंग दल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, याबाबत सविस्तर वृत्त। जम्मू काश्मीरमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी वर्ष 1990 मारलेल्या निष्पाप काश्मीरी हिंदूंवर आधारित चित्रपट द काश्मीर फाइल्स नुकताच प्रदर्शित झाला आहे। सदर चित्रपट हा देशभर गाजत असून या चित्रपटामध्ये हिंदूचे ज्या प्रकारे नरसंहार व पलायन कसे करण्यात आले आहे हे वास्तविकता दाखवण्यात आली आहे, असे सर्वसामान्य हिंदू समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहाराची वास्तविकता प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली असून देशातील जनतेला हा चित्रपट सगळीकडे पाहता येणार आहे। तरी कृपया सदर चित्रपट करमुक्त करण्यात यावा, ही विनंती विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा तेलाराच्या मनोहर चितलांगे यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार तेलारा यांच्या मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। यावेळी नागोराव भारसाकळे, ओम सुईवाल, राहुल चव्हाण, विशाल गावत्रे, प्रतीक वाघ इत्यादींची प्रमुख उपस्थितीत वरील निवेदन देण्यात आले। JKN न्यूज करिता बाळासाहेब नेरकर, इवरखेड। जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी 1990 मध्ये मारलेल्या निष्पाप काश्मीर हिंदुत्व आधारित चित्रपट द काश्मीर फाइल नुसताच प्रदर्शित झाला। सदर चित्रपट हा देशात गाजत असून हा चित्रपटामध्ये हिंदू ज्यांचे प्रकार नरसंहार पलायन कसे करण्यात आले व वास्तविक दाखवण्यात आले हे सर्व सामान्य हिंदू समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर जिहादी दहशतवादी केलेल्या नरसंहारांची वास्तविकता प्रथम एखाद्या चित्रपट माध्यमातून मांडण्यात यावी, असे देशाच्या जनतेने हा चित्रपट सगळी पाहावा व हा टॅक्स पे करण्यात यावा ही विनंती। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।